चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज अपन अधिक मासामध्ये जेवढं अपन पारायण करणार, 700 श्लोकी भागवत पारायण असेल, संक्षिप्त भागवत पारायण असेल, विष्णु सहस्रनाम असेल, व्यंकट स्तोत्र असेल, गुरुचैत्र पारायण असेल, नवनाथ पारायण असेल, अधिक मासामध्ये सगळं पारायण करणार, त्याचं उद्यापन करावं लागतं। व्यंकट स्तोत्र तुम्ही 3 दिवसाचं करा अनुष्ठान, किंवा 21 दिवसाचं करा, तसं उद्यापन कसं करायचं, आज ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये एकाच व्हिडिओमध्ये सगळं उद्यापन मी आज सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे, गुरुक्षेत्राचे, नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। सगळ्यात अगोदर अधिक मास हा भगवान विष्णूंची सेवा करण्याचा दिवस आहे। दिवस हा म्हणण्यापेक्षा हा महिना त्यांचा आहे, भगवान विष्णूंचा। या अधिक मासामध्ये तुम्ही रोज विष्णू सहस्रनाम वाचू शकता, रोज व्यंकटेश स्तोत्र वाचू शकता। विष्णूचं नुसतं नामस्मरण जरी केलं भगवान विष्णूचं तरी पण खूप आहे, बाकी काही आवश्यकता नाही, नामस्मरणाला खूप महत्व आहे। तर आता व्यंकट स्तोत्राचं 3 दिवसाचं अनुष्ठान करणार, 3 दिवस रात्री 12 बसून काही काही जण अनुष्ठान करता, 1-2-3 दिवस झाले, त्याचं उद्यापन कसं करायचं। सगळ्यात अगोदर उद्यापन म्हणजे व्यंकट स्तोत्र आपलं वाचन झालं, 3रा दिवस आहे, 3 रात्री आपलं वाचलं, 3 रात्री वाचल्यानंतर चौथ्या दिवशी सकाळी, 3 रात्री वाचल्यानंतर चौथ्या दिवशी सकाळी आपण फोटो असेल बालाजी महाराजांचा किंवा महाराजांचा फोटो असेल त्याच्यासमोर आपण वरण भात भाजी पोळी करू शकता, किंवा खिचडीचा नैवेद्य करू शकता, तांदळाची खिचडी साधी ती ठेवायची, खडी साखर ठेवायचं, बेसनाचे लाडू ठेवायचे, बेसनाचे लाडू खूप आवडतात बालाजी महाराजांना पण आवडता, खडी साखर फुटाणे, फुटाणे पण असतात ते पण आवडतात, गुळ फुटाणे पण बालाजी महाराजांना आवडता। तर ह्या सगळे नैवेद्य ठेवायचा, आरती करायची, आरती करायची, नैवेद्य आरती करायची, आणि आपलं उद्यापन आहे ते पूर्ण होत असतं व्यंकटेश स्तोत्राचं। साध्या आणि सोप्या पद्धतीने व्यंकटेश स्तोत्राचं उद्यापन करावं, साध्या आणि सोप्या पद्धतीने। हे व्यंकटेश स्तोत्राचं झालं, 3 दिवसाचं चौथ्या दिवशी करू शकता। आता 700 श्लोकी भागवत आपण करताय, त्याचं उद्यापन कसं करायचं। त्याचं उद्यापन करताना, कारण की अधिक महिन्यामध्ये अधिकच फलम, म्हणजे तुम्ही जेवढं नामस्मरण कराल तेवढं नामस्मरण होईल। या महिन्यामध्ये दान धर्म करायला खूप, दान करायला खूप महत्व आहे, पण ते दान सत्पात्री पाहिजे, म्हणजे दान घेणारा तेवढा पात्रतेचा पाहिजे, असं कोणालाही दान नाही करायचं। म्हणून दान करताना 700 श्लोकी आपण वाचणार, 33 अनर्षी असता, काही काही जण दिवे दान करता। अधिक मासाचा जेव्हा सुरू झाला तेव्हापासून रोज एक दिवा लावायचा, ते सगळे दिवे ब्राह्मणाला ते दान देऊ शकता, किंवा अधिक मासामध्ये रोज एक मुठ तांदूळ, एक मुठ गहू रोज एका टोपल्यामध्ये किंवा एका पातिल्यामध्ये जमा करायची, आणि अधिक मास संपायच्या अगोदर ब्राह्मणाला दान करायचे, हे पण दान करू शकता। वस्त्रदान, ब्राह्मणाला वस्त्र दान करू शकता, तुम्ही वस्त्र आहे ते वस्त्र दान करू शकता, तूप दान, सगळ्या गोष्टी दान करू शकता। दानाला खूप महत्व आहे। ज्यांनी भगवत पारायण केलं त्यांनी कसं करायचं, शेवटच्या दिवशी वरण भात भाजी पोळीचा पूर्ण नैवेद्य दाखवायचा, आरती करायची भगवान श्रीकृष्णाची, 33 अनर्षे दाखवायचे, 33 अनर्षे दाखवल्यानंतर आरतीवाद करायचा, एक ब्राह्मण जोडप, एक भेटलं ते एक, 5 भेटले ते 5, किंवा सत्पात्री जो व्यक्ती असेल तो आपण व्यक्ती आहे त्याला ब्राह्मणाला जीव घालायचं, नाही घालणं घरी ब्राह्मण नाही येत, नाही आले समजा कोणी, तुम्ही नाही जाऊ शकले, तुम्ही काय करा, शिदा आहे 2 व्यक्ती किंवा 3 व्यक्ती जेवतील अशा प्रकारे ब्राह्मणाला शिदा दान करू शकता, दान करू शकता ब्राह्मणाला। कारण की आमच्याकडे आम्ही तसंच करतो, कारण अधिक मासामध्ये ब्राह्मण अवेलेबल नाही होत, त्या दिवशी आपण उद्यापनाच्या दिवशी काय करायचं, शिदा आहे शिदामध्ये सगळं द्यायचं, गहू तांदूळ तुम्हाला जे जे देत आहे बारीक सारीक पीठ मीठ सगळं असं सगळं द्यायचं, तेल असं सगळं द्यायचं, आणि ते त्यांच्या घरी नेऊन द्यायचं। ते जर जेवायला आले चांगली गोष्ट आहे, नाही जेवायला आली, कारण आजकाल खूप बिझी असतं ते प्रत्येकाला वेळ नाही देऊ शकत, म्हणून आपण असा हट्ट नाही करायचा, शिदा द्यायचा, आम्ही शिदा नेऊन देतो ब्राह्मणाला, ते त्यांच्या घरी व्यवस्थित करता, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही। शिदा दान देणं महत्वाचं आहे, तुम्ही कसं द्या, तुमच्या घरी येऊन आले ठीक, नाही आले त्यांच्या घरी नेऊन दान देऊन टाका, दक्षिणा द्यायची, शिदा द्यायचा, नमस्कार करायचा, झालं। हे झालं भागवत पारायण, गुरुक्षेत्र पारायण, गुरुक्षेत्र पारायणचं सेम।
शेवटच्या सातव्या दिवशी पारायण समाप्ती करायची. पारायण समाप्ती झाल्यानंतर वरण भात भाजी पोळी त्याचा नैवेद्य दाखवायचा. पूर्ण पूर्णाचा नैवेद्य दाखवा. बेसनाचे लाडू करा, घेवड्याची भाजी करा, पोथीला नैवेद्य दाखवा. आपल्या देवघरामध्ये देव असेल त्यांना एक नैवेद्य दाखवायचा. सवाष्ण ब्राह्मण भेटले ठीक, नाही भेटले त्यांना शिदा दक्षिणा ब्राह्मणाला घरी नेऊन देऊन टाकायचं. शिदा आणि दक्षिणा त्यांना म्हणायचं की गुरुचरित्राचं पोथी केली होती त्याचा हा शिदा आहे. ते शिदा कोडा शिदा ब्राह्मण घेत असतात, म्हणून कोडा शिदा तुम्ही ब्राह्मणाला द्या, काही प्रॉब्लेम नाही. कारण की अधिक मासामध्ये भगवान विष्णूची एवढी आपण सेवा करतो, सगळं करतो, पण दानच नाही करत. दान करणं महत्वाचं आहे आणि दान सत्पत्री पाहिजे. खूप जण म्हणणार मग आम्ही काय करणार, मैयाला देणार त्यांना देणार, तसं नाहीये. सोमवारचा माणूस घेणारा त्यांनी पाळलं पाहिजे. अधिक मासामध्ये आपण काही खात नाही, काहीच विषय नाही. त्यामुळे ब्राह्मणाला दान द्यायचं. तुम्ही जेवढं दान देणार त्या पटीने शतपटीने वापस येत असतं, अधिक अधिक फलम. म्हणून दान द्यायचं हे करा, नैवेद्यार्थी करून घ्यायची, गुरुचरित्राचं उद्यापन या प्रमाणे करायचं. झालं गुरुचरित्र. नवनाथ पारायण, नवनाथ पारायण जर आपण केलं असेल, नवनाथ पारायण असं काय करायचं, नऊ मुलं जोड, नऊ मुलं भेटले ठीक, एक दोन मुलं भेटले चालेल. खिचडी करायची, वडे करायचे, भजे करायचे, नैवेद्य आरती करायची, कुलदेवतेला एक नैवेद्य दाखवा, पोथीला एक नैवेद्य दाखवा. ते भेटल्यानंतर मुलं भेटले ठीक, नाही भेटले काय करायचं, ब्राह्मणाला शिदा दक्षिणा हे द्यायचं. त्यांनी पण आपलं जे पूर्ण आहे ते पूर्ण होत असतं. यथाशक्ती जे दान आहे ते द्यायचं. कारण की आपण ही सेवा करतो, मनाने सेवा करतो किंवा मन आपलं शांत ठेवून सेवा करतो, 7 दिवस गुरुचरित्र पारायण करतो, ब्रह्मचर्याचं पालन करतो, गादीवर झोपत नाही, हे सगळं कडक नियम पाळतो. मग असेच कडक नियम दान देताना केलेला पाहिजे. दान जेव्हा देणार आपण ते सत्पात्री पाहिजे. आणि ज्यांना दान देणार ते पण त्या व्यक्तीचे त्या लेवलचे असले तर मग आपलं दान पोचतं. अजून तुम्ही फळ आहे, फळ बिळ काही असेल तर तुम्ही गरिबांना फळ ते देऊ शकता, पण ब्राह्मणाला दिल्यानंतर तुम्ही गरिबाला यांना फळ आहे ते फळ देऊ शकता. करायचं जसं त्याप्रमाणे करू शकता, नवनाथ पारायण करू शकता, तसं करू शकता. ते झाल्यानंतर आपण विष्णू सहस्रनाम, विष्णू सहस्रनामाचं उद्यापन कसं करायचं. विष्णू सहस्रनाम रोज वाचणार. शेवटच्या दिवशी काय करायचं, भगवान विष्णूंना वरण भात भाजी पोळी नैवेद्य दाखवा. नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करा. आरती केल्यानंतर 33 अनारसे असेल, 33 अनारसे, एक ताट, एक दिवा, वस्त्र हे ब्राह्मणाला द्या. हे वस्त्र ब्राह्मणाला द्या आणि ते दिल्यानंतर मग आपलं उद्यापन आहे ते पूर्ण होत असत. कारण की आपण व्रत करतो पण त्याचं उद्यापन कसं करायचं आणि त्याचं दान कोणाला द्यायचं हेच कोणाला माहित नाही. याच्यामध्ये कन्फ्यूज आहे, कन्फ्यूज असणार. आता तुम्ही म्हणणार मग आमच्या घरी ब्राह्मण नाही, का बरं नाही येत किंवा का बरं येत नाही, कसं असतं. भरपूर जण काय व्हेज नॉन व्हेज या गोष्टी असतात, जे ब्राह्मण असतात त्यांना नाही आवडत. मग त्याच्यामुळे काय, तुम्ही कोरडा शिदा जर दिला, आता आम्ही स्वतः ब्राह्मण असून ब्राह्मण आमच्या घरी नाही येत, कशामुळे, कामामुळे, आम्ही आमच्या कामामुळे, ते त्यांच्या कामामुळे, प्रत्येक जण बिझी असतो, हे कलयुग आहे, प्रत्येक जण बिझी असतो. तरी पण काही काही ब्राह्मण येतात पण नाही जमलं काय करायचं, आपण आपला शिदा तयार करायचा, आपण आपला शिदा सगळा तयार करायचा, पिशवी भरायची, त्यांच्या घरी नेऊन द्यायची. साधं आणि सोपं, साधं आणि सोपं. आपलं मन आपलं द्यायचं ना, दान भरभरून द्यायचं. कधी पण तुम्ही भरभरून दान गेलं तुम्हाला भरभरून दान भेटत असत. हा चक्र आहे. म्हणून अधिक महिन्यामध्ये जेवढी आपण सेवा केली त्याची सेवा केली त्या सेवेचं पूर्ण फळ आपल्याला भेटतं. कधी भेटतं, दान केल्याने भेटतं. म्हणून अवश्य दान करावा, कारण की ब्राह्मण ही देवता आहे. आपल्या शहरामध्ये याच्यामध्ये एवढं नाही दिसत मला, कारण की मी स्वतः अनुभवतो ना, छत्रपती संभाजीनगर असेल, कोणतंही असेल, पण आज पण खेडेगावात गेलो. माझं खेडेगावामध्ये एक जाणं झालं होतं. एक गाव होतं आमच्या इकडचं, खेडेगाव होतं, तिथं जाणं झालं. तिथलचे ब्राह्मण देवता म्हणून, म्हणजे मोठे असेल छोटे असेल सगळे पाया पडत होते. मी म्हटलं माझ्या पायांना पडू, मी काही मोठा नाही आहे, मी शून्य माणूस आहे. पण ते म्हटले नाही भैया, तुम्ही ब्राह्मण आहात. मारवाडी असेल, खंडेलवाल असेल, जैन असेल, ते सगळ्या याच्यातले जे ना पाया पडत होते. मग मलाच अपोर्ड फील झालं. मी म्हटलं मी छोटा आहे, तुम्ही मोठे, तुम्ही कशाला पाया पडतात. ते तसं नाही म्हणे, आम्हाला पूर्वजांनी सांगितलेलं आहे, ब्राह्मण जे आहे त्यांच्या पाया जरी पडलो आपण, कोणताही ब्राह्मण असेल त्याच्या पाया जरी पडलो आपण, तर आपलं कर्म ते हळूहळू कमी होत असत.
आणि शहरामध्ये कसं आहे आजकाल ह्या गोष्टी नाही म्हणत काही काही गोष्टी. पण तुम्हाला एक सगळ्यांना मी विनंती करतो की तुमच्या आजूबाजू किंवा कुठेही ब्राह्मण जर कोणी आले कोणी काही जर आलं तर तुम्ही स्वतः नमस्कार करा. तुम्हाला मी एक चांगला सल्ला देतो, नमस्कार करा. ब्राह्मण देवता आहे, कारण की कधी पण बघा ब्राह्मण जे असता त्यांच्या वाणीमधून मंत्राधीन देवता असता. मी का बरं सांगतोय आज, मंत्राधीन देवता असता ते कंटिन्यू मंत्र म्हणत असता. बा शांती असेल, सत्यनारायण पूजन असेल, श्री सुप्त असेल, रुद्र असेल, त्यांच्या मुखातून मंत्र कंटिन्यू निघत असता. कंटिन्यू मंत्र म्हणत असतं ते, काम चालूच असतं त्यांचं मंत्र म्हणणं. मग तुम्ही अशा मंत्राधीन देवता असतो बरोबर. मग तुम्ही ब्राह्मण जे आहे त्यांच्या जर घरी आले, त्यांचे डोकं टेकून पाय पडा, डोकं टेकून आपलं आपण काय पद आहे आपलं काय ते सगळं सोडून द्या, आपली प्रॉपर्टी किती ते सगळं सोडून द्या. ब्राह्मण देवता आपल्या घरी आले, त्यांचे नमस्कार डोकं टेकवायचं, पाय पडायचं. माझ्या ते व्यक्ती एवढे पाया पडले, मी झालो, मी म्हटलं मला अप्रूव फील झालं, म्हटलं काय मी असं पाया नाही पडू देऊ शकतो. ते म्हणे दादा तुम्ही महाराजांचं सांगता किंवा हे सांगता आणि ब्राह्मण देवता म्हणून मी तुम्हाला पाया पडतो. तर ह्या पद्धतीने आपण पण आणि आपल्या लहान मुलांना पण सवय लावायची. कारण की पूर्वीच्या काळी आम्ही पण जेव्हा यायचे ना ब्राह्मण घरी यायचे तर आम्हाला डोकं टेकून पाया पडायला लावायचे. कारण की ते ब्राह्मण देवता कोणाच्या घरी येत नाही आणि आले ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. त्या पद्धतीने ब्राह्मणांची जी आहे श्रावण महिन्यात पण असेल किंवा अधिक महिन्यात पण असेल तर तुम्ही त्याप्रमाणे दान करावं. आणि आपली संस्कृती हिंदू संस्कृती ही आपणच पाळली पाहिजे, दुसरं कोणी येऊन पाळणार नाहीये, दुसरं कोणी येऊन पाळणार नाहीये. आपण आपलं पाळायचं, उद्यापन करताना मन पवित्र ठेवायचं, आरती वात नैवेद्य आरती सगळं करायचं, दिवा उदबत्ती सगळं चालू ठेवायचं आणि उद्यापन करायचं. आता खूप जण पाया पडायची, खूप जणांची पद्धत आहे, एक थोडं सांगतो मी आपल्याला पाया पडायची पद्धत आहे. कसं करता भरपूर जण असं पाया पडतात तसं नाही, त्यांना प्रॉपर पाय त्यांचे जे पाय आहेत ते प्रॉपर करायला लावायचे. त्याच्यावर आपलं डोकं हे कपाळ आहे, कपाळ डोकं ठेवायचं एक दोन तीन सेकंड कपाळ त्यांच्या ठेवायचं, मग उठायचं. ह्या पद्धतीने पाया पडायचे. त्यांची जी एनर्जी आहे पायावर, जी माणसाची पूर्ण एनर्जी कुठं असते माहिती का, पायावर असते. तुमची काही मनोकामना काही असेल ना डोकं टेकवायचं, त्यांना ते जर म्हटले नाही पायाना का पडू नाही पडू द्या म्हणायचं, आणि त्याचं त्यांना वाटतं ते बरोबर आशीर्वाद जे देताना ते आशीर्वाद तुमचे महत्वाचे असतात. देवाच्या पाया विठ्ठल रुक्मिणीच्या कसे पाया पडतो, आपण पाय दाबतो आणि डोकं ठेवतो त्याप्रमाणे पण करू शकता. म्हणून झालेली सेवा मी महाराजांच्यानी, दत्त महाराजांच्यानी, ब्राह्मण देवताच्यानी आणि सत्यनारायण भगवान असेल विष्णू भगवान असेल त्यांच्याच्यानी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.